कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर। आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध। कुठे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी डीपी रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 0-24-25-22-66-88, 22-66-86। तातडीचा संपर्क 88-88-22-25। दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती पाथर्डी शहरासह तालुक्यामध्ये विविध उपक्रमांनी साजरी झाली। सकाळी 8 वाजता स्वर्गीय वसंतराव नाईक चौकामध्ये स्वर्गीय मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घुडके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, सोमनाथ खेडकर, पंचायत समिती उपसभापती विष्णुपंत अकोलकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, अजय भंडारी, अशोक चोरमले, राहुल कारखेले, शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे, उत्तम गर्जे, पालिकेचे गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे, मंगल कोकाटे, प्रवीण राजगुरू, अनिल बोरुडे, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ, सुभाष केकान, गोकुळ दौंड, एकनाथ आटकर, नागनाथ गर्जे, मोठा देवस्थानचे विश्वस्त डॉ ज्ञानेश्वर दराडे, अभिजित गुजर यांची उपस्थिती होती। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांबरोबर सर्व जाती धर्मातील उपेक्षितांना न्याय देण्यासाठी नियमित संघर्ष केला, त्यामुळे सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांना लोकनेता ही उपाधी मिळाली। त्यांनी दिलेल्या मार्गाचा अवलंबन करण्याची खरी गरज आहे, असं मत नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी व्यक्त केलं। खरं म्हणजे मुंडे साहेबांचं बरोबर किंवा त्यांना भेटण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली हे खरं आपलं भाग्य आहे। अगदी तळागाळातील जनतेला असेल, तळागाळातील प्रत्येक माणूस हा कसा सुखी झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये प्रकाश कसा आला पाहिजे, याच्यासाठी अहोरात्र धडपणारा असा हा आपला नेता। आज या नेत्याला आपल्या सर्व पाथर्डी तालुक्याच्या वतीने आपण विनम्र अभिवादन करतो आणि यापुढेही त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर निश्चितच आपण चालण्याचा प्रयत्न करू। आपण 5 तारीख राजाभाऊ राजळे यांच्याही जयंतीनिमित्त 5 तारीख ते 11 तारीख हा सप्ताह 8 दिवस कार्यक्रम ठेवला होता आणि ह्या कार्यक्रमाचा आपण रक्तदान असे बरेचसे कार्यक्रम ठेवले होते त्यानिमित्त आणि स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब आणि आज या लोकनेते मुंडे साहेब हे सर्व जनतेचे आणि गोरगरिबाचे हे कैवारी होते। पाथर्डी येथील सभेनंतर आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते आणि मान्यवर परळी या ठिकाणी गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय मुंडे यांच्या स्मृतीस्थळावर त्यांनी अभिवादन केलं। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।